माझा मंत्री महोदयांना एक प्रश्न असा आहे की मागील जेव्हा मार्चचं अधिवेशन झालं त्यावेळी सुद्धा मी हा प्रश्न उपस्थित केला होता. या पालघर जिल्ह्यामधून अनेक विकासाचे प्रकल्प चालू आहेत, त्याच्यामध्ये बडोदा एक्सप्रेस हा मुख्य आहे आणि या बाबतीमध्ये तिथे जे प्रांत अधिकारी तोरसकर होते त्यांनी एवढी अनियमितता केली, कोणाचे पैसे दुसऱ्याच्या अकाउंटला काढले, बोगस सातबारे लावून त्याचं पेमेंट काढलं. या संदर्भामध्ये आपण मागच्या अधिवेशनामध्ये घोषणा केली होती त्याची एसआयटी चौकशी लावणार, परंतु आजपर्यंत तसे प्रकार झाले नाही. आता तुम्ही सांगतात की एक ऍडिशनल कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली सेमिनार, त्याच्यामध्ये काही निष्पन्न होणार नसेल आणि तिथले जो स्थानिक भूमिपुत्र आहे, मग तो आदिवासी असेल, कुणबी असेल, कुठल्याही समाजात असेल, त्यांना मोबदला देताना अनेक गैरप्रकार झालेले आहेत आणि याच्यामध्ये दलाल आणि अधिकारी आणि संगनमत करून हे पैसे लुबाडलेले आहेत. तर साधे ऍडिशनल कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चालणार नाही, याची एसआयटी कमिटी नेमणे खूप गरजेचं आहे. तर माझा साधा एक सरळ प्रश्न असा मंत्री महोदयांना आहे, त्याची एसआयटी चौकशी करून अहवाल लवकरात लवकर कधी तुम्ही शासनाला सादर करणार, या बाबतीमध्ये आपण ठोस या सदनामध्ये माहिती द्यावी. अध्यक्ष महोदय, ही गोष्ट बरोबर आहे की मागच्या अधिवेशनात अनेक प्रकरण, खरं पालघर जिल्हा या सगळ्या मोठ्या राष्ट्रीय प्रकल्पाच्यामुळे नेहमी चर्चेत राहिला. वडोदरा आहे, बुलेट ट्रेन आहे, नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकल्पातून भूसंपादनाच्या बाबतीमध्ये झाल्या अनियमितता, आणि म्हणून मागच्या अधिवेशनामध्ये आपण ज्या सांगितलं होतं तर ते प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरूच आहे. परंतु या प्रकरणामध्ये आता आपण जी अपर जिल्हाधिकारी समिती नेमलेली आहे ही त्याची चौकशी करेल आणि जी काही चौकशी समितीमध्ये त्या भागातील आमदारांचा समावेश करा अशी जी मागणी आहे सन्मान्य सदस्य मनीषाताईंची, अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे चौकशी समितीच्या बरोबर चर्चा करताना संबंधित आमदारांना सुद्धा आपण निमंत्रित करू, त्यांचे म्हणणं त्या समितीपुढे मांडण्याची संधी देऊ आणि आवश्यक ती कारवाई, मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये कोणाला पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही आहे, परंतु या बाबतीमध्ये आवश्यक ती कारवाई, एक महिन्याच्या आत अहवाल आल्यानंतर दोषींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, अध्यक्ष महोदय, हे मी आपल्यामार्फत सभागृहाला सांगू इच्छितो.